महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मवियाने आघाडी मिळवलेली आहे। तिवसा बाजार समितीत काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात 18 पैकी 18 उमेदवार निवडून आले। चांदूर रेल्वेत 18 पैकी 17 उमेदवार निवडून आले। या ठिकाणी भाजपला एका जागेवरच समाधान मानावं लागलंय। मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांना धक्का बसलाय, त्यांच्या पॅनलचा पराभव झालाय। इथे मवियाचे 10 उमेदवार विजयी झालेत। नांदगाव खंडेश्वर मध्ये अपक्ष अभिजीत ढेपे यांच्या गटाचे 18 पैकी 11 उमेदवार निवडून आलेत, तर अंजनगाव सुरजी मध्ये काँग्रेसने विजय मिळवला। पूर्ण पॅनल वनचा या ठिकाणी निवडून आलेला आहे। खरं भाजप जी मंडळी आहे यांना सहकार नष्ट करायचा आहे ही वस्तुस्थिती आहे। आणि आम्ही त्या सगळ्या विरोधामध्ये हे सगळे शेतकरी बांधव आहे। आता ज्या प्रकारे त्यांनी सोसायट्या अवसानात काढल्या याचा निषेध आहे। ज्या प्रकारे त्यांनी आमचे नाफेडची खरेदी बंद केली त्याचाही निषेध आहे। आम्हाला कल्पना नव्हती की कृषी मंत्री इथून गेले नाहीत, आम्ही त्यांना काळे झेंडे पण दाखवले असते, बिलकुल घेराव टाकला असता। छत्रपतींचा विचार म्हणजे